नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापूर्वक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपल्याला आज अभ्यासायचा आहे समरूप त्रिकोण समरूप त्रिकोण सिमिलर ट्रायंगल्स तर यामध्ये दोन ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत बघा ए बी सी ट्रॅंगल आणि पी क्यू आर ट्रॅंगल मग आपण ह्या ठिकाणी जर दोन ट्रायंगल दिलेले आहेत तर दोन ट्रॅंगलची नावं लिहिणार त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी की आर आपल्याला दिलेले आहेत बरोबर आणि म्हणूनच आपण असं म्हणणार की या दोन्ही त्रिकोणांमध्ये ओके तर आपल्याला अँगल ए दिसतो आहे अँगल एचा करस्पॉडिंग अँगल म्हणजे संगत कोण दुसऱ्या त्रिकोणाचा पी दिसतो आहे म्हणजे मी या ठिकाणी असं लिहू शकतो अँगल ए इज कान्ग्रुअन टू अँगल पी बरोबर एक रूप आहे ते दोन्ही कोण त्याचप्रमाणे बी कोण बघा तुम्हाला त्याचा करस्पॉन्डिंग कोण म्हणजे संगत कोण बघा दुसऱ्या त्रिकोणामध्ये क्यू आपण सारख्याच कलरने दाखवलेले आहेत म्हणजेच अँगल बी इज कांगुरंट अँगल क्यू आणि तिसरा कोण बघा सी ओके याचा संगत कोण बघा आर सारख्याच कलरने आपण त्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अँगल सी एक रूप कोण अँगल आर बरोबर आणि मित्रांनो अतिशय महत्त्वाचं की त्यांच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंचा रेशो म्हणजे ए बी बाजूचा ए बी बाजू आणि पी क्यू बाजू यांचा रेशो म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू बरोबर दुसरी बाजू बघा बी सी घेऊ आपण तिची संगत बाजू क्यू आर म्हणजेच बी सी अपॉन क्यू आर आणि तिसरी बाजू घेऊ मित्रांनो आपण या ठिकाणी तिसरी बाजू ए ची संगत बाजू पी आर म्हणजेच बरोबर ए सी अपॉन पी आर असं जर असेल मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे त्रिकोण समरूप असतात हे त्रिकोण समरूप असतात लक्षात घ्या मित्रांनो प्लीज हे त्रिकोण समरूप असतात बरोबर आणि म्हणून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर समरूप आहेत बरोबर आणि मित्रांनो जॉमेट्रिकली आपण त्याला असं लिहू शकतो मित्रांनो चिन्हाच्या भाषेमध्ये तर अशा पद्धतीनं लिहिता येईल त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर समरूप आहेत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी समरूपचं चिन्ह वापरता येईल असं मानूया समरूपचं चिन्ह वापरूया मित्रांनो समरूप बघा या ठिकाणी समरूप अशा पद्धतीने आपण समरूपचं चिन्ह या ठिकाणी वापरू शकतो ओके आणि समरूप आहेत असं लिहितात बरोबर हे समरूपचं चिन्ह तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो मित्रांनो समरूपतेची कोको कसोटी म्हणजे ट्रिपल ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात मित्रांनो या ठिकाणी आपण दोन त्रिकोणांची आकृती काढूया बघा हा एक त्रिकोण तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेला आहे दुसरा एक त्रिकोण आपण काढूया मित्रांनो बरोबर आता कोको को, को कसोटीचा अभ्यास दिलेल्या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार दोन त्रिकोण घेऊ मित्रांनो आपण पहिला त्रिकोण घेऊ ए बी सी आणि दुसरा त्रिकोण घेऊ आपण समजा पी क्यू आर आता दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण आता संगत कोण बघा कोण ए चा संगत कोण पी समजा मित्रांनो संगत कोण एचं माप जर आपण सत्तर अंश घेतलं तर पीचं सुद्धा आपल्याला सत्तर अंश घ्यावं लागेल बरोबर म्हणजे मला भौमितिक दृष्ट्या या ठिकाणी असं लिहिता येईल की त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आरमध्ये असं म्हणता येईल मित्रांनो ओके एकाच एक शिरोबेंदूलमधील एकाच एक संगतीनुसार आपण एकाच एक संगतीनुसार असं ए बी सी दिल दोन त्रिकोणांच्या शिरोबेंदूंमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार ए बी सी एकाच एक संगती पी क्यू आर बरोबर या संगतीमध्ये असं लिहूया या संगतीत किंवा संगतीमध्ये व्हॉट एव्हर इट मी द सेम आता अँगल ए दिसतो आहे तुम्हाला अँगल ए एकरूप संगत कोण दुसऱ्या त्रिकोणाचा पी बरोबर दुसरा कोण घेऊ मित्रांनो आपण समजा हा बी घेतला बी ग्रीन कलरमध्ये आपण दाखवलेला आहे त्याचा संगत कोण आपण क्यू दाखवणार बरोबर बीचं माप जर आपण साठ अंश घेतलं तर क्यूचं मापसुद्धा इथं साठ डिग्री राहील बरोबर म्हणजे अँगल बी एक रूप अँगल क्यू ओके तिसरी जोडी घेऊ मित्रांनो आपण समजा तिसरा कोण घेणार आपण सी अँगल बरोबर त्याचा संगत कोण पी क्यू आरचा आर हा संगत कोण राहील तो राहील फिफ्टी डिग्रीचा म्हणजेच दोघांचं माप सारखंच राहील बरोबर म्हणजे या ठिकाणी लिहूया आपण की अँगल सी एकरूप अँगल आर अशा पद्धतीनं आपण इथं लिहिणार मित्रांनो बरोबर म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल तर असं लिहिता येईल त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर अशा पद्धतीनं फायनल आपल्याला समरुप्तीची को 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 कसोटी लिहिता येईल या को 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 कसोटीची सिद्धता जर आपल्याला द्यायची असेल मित्रांनो तर बघा दोन त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ई एफ e, बरोबर म्हणजे पक्षामध्ये लिहिणार आपण कि त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपल्याला असं म्हणता येईल कोण एकरूप कोण त्याचा एचा एक रूप कोण दाखवणार आपण डी बरोबर मित्रांनो कोण बी दिसतो आहे तुम्हाला कोण बी चा एक रूप कोण दाखवणार आपण ई बरोबर कोण बी एक रूप कोण ई आणि तिसरा दाखवू मित्रांनो आपण सी दिसतो आहे तुम्हाला तर त्याचा एकरूप कोण एफ कोण सी त्याचा एकरूप रूप कोण दाखवू आपण एफ थोडंसं लक्ष द्यायचं आहे फार बेस्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो फक्त समजून घेणं गरजेचं आहे बरोबर मग साध्य काय करायचं आहे जर एवढं आपल्याला दिलेलं असेल तर साध्य आपण करणार त्रिकोण ए बी सी सिमिलर त्रिकोण डी एफ e, हे दोन त्रिकोण आपण सिमिलर दाखवणार यासाठी सिद्धतेमध्ये आपली पहिली स्टेप येईल मित्रांनो सिद्धतेमध्ये पहिली स्टेप नीट लक्षात घ्यायची आहे सिद्धतेमध्ये पहिली स्टेप सिद्धतेमध्ये आपण पक्षाचा विचार करतो आधी की त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण डी एफ e, पेक्षा मोठा आहे ओके ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल असे मानू आपण असे मानू ओके तुम्हाला आकृतीमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर मग ए बीवर ए बीवर जे ज बाजू ए बीवर बिंदू यम ए सीवर बिंदू यम ए वर, वर, बिंदु यन असा घ्यायचा आहे असा घ्या की एम जेवढ्या मापाचा राहील तेवढ्याच मापाचा डीई राहील व एन जेवढ्या मापाचा राहील तेवढ्याच मापाचा डी एफ राहील म्हणजे इक्वल मग आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण दिसत आहेत मित्रांनो आता बघूया त्रिकोण ए यम एन दिसतोय तुम्हाला हा वरचा त्रिकोण एवढाच बघायचा एम एन व त्रिकोण डी ई एफ व त्रिकोण डी ई एफ म्हणजे हा दुसरा त्रिकोण ओके म्हणजे हा पिंक कलरमध्ये दाखवलेला आणि हा दुसरा पिंक कलरमध्ये दाखवलेला या दोन त्रिकोणांच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे बरोबर यांच्या मध्ये मित्रांनो फक्त एवढाच विचार करूया आपण मध्ये मध्ये या दोन त्रिकोणांचाच आपल्याला विचार करायचा आहे यामध्ये आपण ए यम आणि डी ई एकरूप आहेत एम एन या ठिकाणी ए यम दिसतो आहे तुम्हाला ए यम हा आणि डी एकरूप आहेत अशी आपण रचनाच करून घेतलेली आहे नीट लक्षात घ्या एम म्हणजेच रेख एम एकरूप रेख डी ई बरोबर मित्रांनो ही आपण रचना केलेली आहे आता दुसरं बघा रेख एयन जसा दिसतो आहे तुम्हाला इथं रेख एयन एकरूप डी एफ बरोबर रेख एयन एकरूप रेख डी एफ ही पण आपण काय केलेली आहे रचना केलेली आहे बरोबर नीट लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो आता अँगल ए एकरूप एंगल अँगल डी हे पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे याला नीट लक्षात घ्या आपण केलेलं आहे ग्रीन कलरचं दाखवलेलं आहे ओके अँगल ए एकरूप एंगल अँगल डी हे पक्षामध्ये दिलेलं आहे आपण ओके आता या तीन गोष्टी मिळाल्या आपल्याला रेख रेख आणि कोण बरोबर म्हणजे बाजू 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 दिलेली आहे आणि एक कोण दिलेला आहे आणि या दोन बाजूंमध्ये हा कोण आहे लक्षात घ्या या दोन बाजूंमध्ये हा कोण इथं आहे मित्रांनो म्हणजेच बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण हे दोन त्रिकोण जे आहेत हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आता मी व काढेल आणि त्याच्या जागेवर या व ला मी इलिमिनेट करेल आणि त्याच्या जागेवर एक रूप टाकेल म्हणजेच त्रिकोण एम यन एकरूप त्रिकोण डी ई एफ कुठून लिहिलं बा कसोटीनुसार दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण या नियमाचा वापर करून आपण लिहिलं आणि मग जर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत तर त्यांचे संगत पार्ट्स पण एकत्र असतात मग आपण कोण दाखवायचा आहे म्हणजे आपल्याला असं दाखवता येईल तेर फोर कोण ए यम यन यम कोण दिसतो आहे तुम्हाला हा यम कोण मी डार्क केलेला आहे त्याला दुसऱ्या कलरने करतो लागला सर या ठिकाणी हा यम दिसतो आहे मित्रांनो ग्रीन कलरमध्ये दाखवला एकरूप कोण ई बरोबर ईचं थ्री डायमेन्शन नाव द्यायचं असेल तर देऊ शकतो डी एफ ओके करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कांगुरन ट्रॅंगल ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ओके एकरूप त्रिकोणांचे संगत कोण त्याच पद्धतीनं आपल्याला कोण बी एकरूप कोन एफ एफ नाही ई बीचा ई आहे बघा इथं पुन्हा एकदा मी ब्ल्यू कलरने दाखवतो लागला सर बीचा एकरूप कोण ई आहे बघा मी ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठून घेतलं हे पक्षा हे पक्षामध्ये दिलेलं आहे समजा याला आपण समीकरण एक नाव दिलं तर याला पक्षाचा याला आपण दोन नंबरचं समीकरण देऊ आता दोन समीकरण एक समीकरण एक आणि दोनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा मित्रांनो बघूया बरं समीकरण एक आणि दोनचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय म्हणता येईल बघूया समीकरण एक आणि दोनचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला असं म्हणता येईल की कोण ए यम यन एकरूप कोण बी ओके मित्रांनो आणि म्हणूनच मग आता हे संगत कोण आहेत म्हणजेच एम एन इज पॅरल टू द बी सी बरोबर ही आहे संगत कोण कसोटी बरोबर संगत कोण कसोटी मित्रांनो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऑफ पॅरल लाइन्स ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला फक्त आता त्रिकोण ए बी सी च निरीक्षण करायचं आहे बघा फिगर आहे तुमच्या डोळ्यासमोर टेक्स्टबुक जवळ ठेवा त्रिकोण एबीसी मध्ये तुम्हाला काय दिसतं ते सांगा ओके त्रिकोण चे निरीक्षण करा मित्रांनो तुम्हाला असं म्हणता येईल की एम अपॉन एम बी बरोबर एन अपॉन एन सी कुठून आणलं बीपीटी थेरम म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ओके प्रमेय हां इंग्लिशमध्ये याला आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणतो प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बरोबर याची क्रिया करूया आपण म्हणजेच डिनॉमिनेटर हा न्यूमोरेटरला जाईल आणि न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरला येईल ए एम आहे ए एम आहे एनसी वरती जाईल आणि ए एन खाली येईल काय केलं आपण क्रिया केली ही ओके व्यस्तक्रिया केली मित्रांनो आता यानंतर एक काम करतो की दोन्ही बाजूला मी जर प्लस वन ॲड केले तर आपल्याला काय मिळेल बघा ए यम बी सॉरी यम बी अपॉन ए यम प्लस वन इज इक्वल टू एन सी अपॉन एन प्लस वन ओके काय केलं आपण दोन्ही बाजूला प्लस वन केला ओके लक्षात घ्या ट्राय टू अंडरस्टँड आता मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करा मित्रांनो क्रॉस मल्टिप्लाय यम बी प्लस ए यम अपॉन ए यम इज इक्वल टू यन सी प्लस ए यन अपॉन ए यन ओके मित्रांनो या ठिकाणी एम बी अतिशय महत्वाची स्टेप आहे मित्रांनो म्हणून तुम्ही नीट लक्षात घ्यायचं आहे ही एक स्टेप की त्रिकोण ए बी सीमध्ये ही स्टेप नीट लक्षात घ्या फार महत्त्वाची स्टेप आहे यामध्ये ए यम अपॉन यम बी इज इक्वल टू ए यन अपॉन एन सी बरोबर कुठून आणलं मित्रांनो आपण हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बी पी टी थेरम म्हणतो आपण याला ओके okay. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम लक्षात ठेवा बी पी टी थेरम किंवा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय इन मराठी आता याच्या याची क्रिया करू मित्रांनो आपण क्रिया म्हणजे न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरला जाईल आणि डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला जाईल म्हणजेच एम बी हा न्युमोरेटरला गेला ए एम डिनॉमिनेटरला आला डिनॉमिनेटरचा एन सी न्युमरेटरला गेला न्यूमरेटरचा एन डिनॉमिनेटरला आणला दिस इज द रेसी प्रोकल आता एक काम करूया दोन्ही बाजूत एक प्लस करूया दोन्ही बाजूत एक मिळवू दोन्ही बाजूमध्ये एक काय करायचं आहे आपल्याला मिळवायचं आहे मग चला यम बी अपॉन एम प्लस वन इज इक्वल टू एन सी अपॉन एन प्लस वन सिम्प्लिफिकेशन आहे मित्रांनो तिरकस गुणाकार करा डिनॉमिटरला वन आपण लिहू शकतो म्हणजेच क्रॉस मल्टिप्लाय एक इथं जाईल ए एम इथं जाईल डिनॉमिटरचा मल्टिप्लाय इथं सेम प्रोसेस आर एच एसला पण तशीच करायची आहे म्हणजेच एम बी प्लस वन अपॉन एम इज इक्वल टू एन सी प्लस ए एन हा इथं वनच्या जागेवर एम येईल सॉरी एम येईल हा अपॉन ए एन एज इट इज आता यांची दोघांची सम करा तुम्ही फिगरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला त्याचं उत्तर ए बी मिळेल अपॉन ए एम ॲज इट इज यांची दोघांची सम करा एन सी प्लस ए एन ती फिगरमध्ये बघा ती येईल ए सी अपॉन ए एन असं का केलं की एम बी आर को एंड ए एन सी आर अल्सो को पण मित्रांनो एम बरोबर ई आपण केलेलं आहे कन्स्ट्रक्शन मध्ये एन बरोबर डी एफ सुद्धा कठून आणलं कन्स्ट्रक्शन मध्ये आपण हे काम केलेलं आहे समृप्तीची बाबा बा, सॉरी बाकोबा कसोटीचा स्टडी करायचा आहे यामध्ये एस एस टेस्ट दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात असतील आणि त्या बाजूंना समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात मित्रांनो या ठिकाणी आपण दोन त्रिकोण घेऊया त्रिकोण ई एफ जी आणि दुसरा त्रिकोण घेऊ आपण क्यू टी आर क्यू टी आर यामध्ये बघा ई एफ हा एक पॉईंट पाच आहे बरोबर क्यू टी आपण तीन घेऊ एफ जी जर दोन घेतला तर टी आर आपण चार घेऊ आणि समजा हा एंगल एकशे दहा डिग्रीचा घेतला मित्रांनो तर हा पण एकशे दहा डिग्रीचा घेऊ बरोबर आता या दोन्ही त्रिकोणांचं निरीक्षण तुम्हाला नीट करायचं आहे त्रिकोण ई एफ जी व त्रिकोण क्यू टी आरमध्ये नीट लक्ष द्या एंगल कांकुरंट आहे एक ई एफ जी बरोबर म्हणजे एक रूप आहे त्रिकोण त्रिकोण नाही कोण शेडेड करून दाखव एकशे दहा डिग्रीचा हा टी सुद्धा एकशे दहा डिग्रीचा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की ई एफ आणि टीचा रेशो बरोबर एफ जी साईड आणि टी आरचा रेशो इक्वल राईट बघूया म्हणजे असं मानता येईल आपल्याला ई एफ अपॉन क्यू टी इज इक्वल टू एफ जी अपॉन टी आर तर मित्रांनो असं मानता येईल की त्रिकोन ई एफ जी समरूप त्रिकोन क्यू टी आर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मित्रांनो समरूपतेची बा 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 कसोटी म्हणजे ट्रिपल एस कसोटी दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एखाद्या एकाच एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात समृप्तेच्या या गुणधर्मालाच बा 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 कसोटी असं म्हणतात समजा आपण दोन त्रिकोण घेऊ मित्रांनो ह्या ठिकाणी दोन त्रिकोण घेऊया कारण ते पण एनी टू ट्रायंगल्स ओके समजा आपण हा एक त्रिकोण घेतला आणि दुसरा हा एक त्रिकोण घेतला आपण समजा पहिल्या त्रिकोणाला नाव देऊया की ए बी सी आणि दुसऱ्या त्रिकोणाला नाव देऊया पी क्यू आर तर यामध्ये बाबा बा, बा, बा कसोटी म्हणजे बाजू 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 ए बी बाजूची संगत बाजू पी क्यू म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सीची संगत बाजू क्यू आर बी सी अपॉन क्यू आर बरोबर यांचा रेशो तशी तिसरी बाजू आहे ए सी तिची संगत बाजू पी आर बरोबर ए सी अपॉन पी आर अशी कंडिशन जेव्हा राहील मित्रांनो तेव्हा तर आपल्याला असं म्हणता येईल त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर मित्रांनो आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ॲक्टिव्हिटीला बघा शेजारील आकृतीमध्ये बी पी जो आहे हा बी पी लंब आहे ए सीवर बरोबर याच पद्धतीनं सी क्यू लंब आहे बाजू ए बीवर हे तुम्हाला मी समजण्यासाठी या ठिकाणी ड्रॉ करून दाखवलं मित्रांनो ओके तर हे लंब अशा पद्धतीनं आहेत आणि दुसरं की ए क्यू बी आर को लिनियर पॉईंट्स म्हणजे एका सरळ रेषेत आहेत एक रेशी आहेत आणि ए पी सी हे पॉइंट सुद्धा एक रेशीय आहेत हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला दाखवायचं आहे की या ठिकाणी त्रिकोण ए पी बी हा त्रिकोन ए क्यू सी सी समरूप दाखवायचा आहे आता बघा ए पी बी त्रिकोन दाखवतो मी तुम्हाला ए पी बी हा त्रिकोण दिसतो आहे मित्रांनो मी ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे ए पी बी व एक्ू सी एक्यू सी त्रिकोण बघा मित्रांनो ए क्यू सी हा पिंक कलरचा त्रिकोण हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे हे दोन्ही त्रिकोण नेट बघायचे आहेत आता ए पी बी त्रिकोण तुम्हाला दिसत आहे ओके ए पी बी त्रिकोण व ए सी त्रिकोण यामध्ये ए पी बी त्रिकोण हा डिग्री ए पी बी ए पी बी म्हणजे हा त्रिकोण तुम्हाला नव्वद डिग्रीचा लंब दिलेला आहे ना मित्रांनो आपल्याला लंब हे लंब नीट लक्षात घ्या म्हणजेच हा पण नाइन्टी डिग्रीचा अँगल आणि हा सुद्धा नाईन्टी डिग्रीचा बिकॉज ऑफ लंब दिलेले आहेत आपल्याला म्हणून बरोबर मग या ठिकाणी त्यांनाच आपण समीकरण एक आणि समीकरण एक दोन आपल्याला दिलेलं आहे मग जर आर एच एस दोघांची सारखी आहे समीकरण एकची आणि दोनची म्हणजेच हे दोन्ही कोण सुद्धा एकरूप आहेत समीकरण एक, एक आणि वरून बरोबर मित्रांनो आणि मग आता या ठिकाणी हा अँगल ए जो आहे नीट लक्षात घ्या हा ब्ल्यू ट्रँगलचा पण आहे आणि पिंक ट्रँगलचा पण आहे म्हणजे दोघांचा आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी लिहिणार सामायिक कोण ओके मित्रांनो प्लीज थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी तुम्ही नीट लक्षात घ्यायचं आहे थोडंसं एक्झाम्पल आपण आता वरती करून घेऊ हां या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आणि मग पुढचं आपल्याला सामायिक कोण आणि कोको कसोटीपर्यंत बघा पी ए बी कोण आणि क्यू एस सी कोण सामायिक कोण आहेत म्हणून एकरूप दाखवले आणि कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत